त्यावेळी अत्यंत महत्वाची बातमी अर्थातच जिग्नेश मेवाणी हे विजयी झालेले आहेत. काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदार हे जे आहेत जिग्नेश मेवाणी ते विजयी झालेले आहेत. अत्यंत महत्वाचा विजय आहे जिग्नेश मेवाणी यांचा. काँग्रेसच्या पाठिंब्यावरती ते निवडून आलेले आहेत. वडग्राम या ठिकाणाहून ते निवडून आलेले आहेत. यावेळची अत्यंत महत्वाची बातमी जी ब्रेकिंग न्यूज आहे, जिग्नेश मेवाणी हे वडगाम मतदारसंघातनं विजयी झालेले आहेत. अपक्ष म्हणून ते निवडणूक लढवत होते, पण काँग्रेसच्या पाठिंब्यावरती त्यांनी ही निवडणूक लढवली होती. आणि त्यांच्या विरोधात विजय चक्रवर्ती हे भाजपचे होते आणि विजय चक्रवर्ती यांचा त्यांनी पराभव केलेला आहे. भाजपच्या विजय चक्रवर्ती यांचा, जिग्नेश मेवाणी यांचा हा विजय अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो आणि यामुळे भाजपला एक मोठा हादरा वडगाव मतदारसंघात बसलेला आहे. भाजपच्या विजय चक्रवर्ती यांचा पराभव केलेला आहे जिग्नेश मेवाणी यांनी. जिग्नेश मेवाणी जिंकून येतील असा एक विश्वास होता आणि तो विश्वास सार्थ ठरवलेला आहे जिग्नेश मेवाणी यांनी. विजय चक्रवर्ती जे भाजपचे होते त्यांच्या विरोधात अत्यंत प्रतिष्ठेची अशी ही लढाई होती. या दोघांमध्ये ज्या महत्वाच्या लढती होत्या त्यातली प्रमुख लढत जी होती ती जिग्नेश मेवाणी आणि विजय चक्रवर्ती यांच्यातली होती. आणि विजय चक्रवर्ती यांचा पराभव केलेला आहे वडगाव मतदारसंघातनं जिग्नेश मेवाणी यांनी.